जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो। तलाठी भरती क्वेश्चन पेपर इंग्लिश ग्रामर या सिरीजमधील पार्ट 15 तुमच्यासमोर या व्हिडिओद्वारे रिप्रेझेंट करतो आहे। प्रश्न क्रमांक 26, समानार्थी शब्द शोधा। असेंट याचा, असेंटचा अर्थ होतो सहमती, आणि ऑप्शन क्रमांक 1 कन्सेंटचा अर्थसुद्धा सहमती होतो। प्रश्न क्रमांक 27, समानार्थी शब्द शोधायचा आहे क्रोनिक। क्रोनिकचा अर्थ होतो व्हेरी ओल्ड डिसीज, ऑप्शन नंबर 2। क्वेश्चन नंबर 28, सिनोनिम ऑफ फोल, फोलचा अर्थ होतो मलिन करणे, ऑप्शन नंबर 4 व्हेरी डर्टी। क्वेश्चन नंबर 29, अँटोनिम ऑफ हॉलो, सॉलिड हे अँटोनिम आहे हॉलोचं, ऑप्शन नंबर 3। प्रश्न क्रमांक 30, ह्युमिलिटी म्हणजे विनम्रता, तर विनम्रताच्या विरुद्धार्थी शब्द आहे ॲरोगन्स म्हणजे गर्व। प्रश्न क्रमांक 31, अँटोनिम ऑफ सेल्डम, सेल्डमचा अर्थ होतो क्वचित, आणि फ्रिक्वेंट म्हणजे नेहमी, ऑप्शन नंबर 2। प्रश्न क्रमांक 32, चूज द प्लुरल ऑफ द वर्ड यू, ऑप्शन नंबर 2 हे ॲन्सर। यूचं अनेक वचन यूमध्ये होतं। प्रश्न क्रमांक 33, फिल इन द ब्लँक्स, आय एम गिवन टू डॅश दॅट ही इज लिव्हिंग सून, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अंडरस्टँड। प्रश्न क्रमांक 34, प्रोफेसर कुलकर्णी विल कम हेअर ॲट 10 AM टू डिलिव्हर अ लेक्चर, ऑप्शन नंबर 4 हे ॲन्सर। प्रश्न क्रमांक 35, फिल इन द ब्लँक्स, हार्डली, मित्रांनो हार्डली आलं की त्या वाक्यामध्ये, त्या सेंटेन्समध्ये व्हेन हे आलंच पाहिजे हा नियम आहे। या नियमानुसार व्हेन हे ॲन्सर आहे, ऑप्शन नंबर 3। क्वेश्चन नंबर 36, फिल इन द ब्लँक्स, मित्रांनो नो सुनर जर वाक्यात असं तर नो सुनर दॅन, तर नो सुनरच्या वाक्यामध्ये दॅन येतच, तर दॅनची स्पेलिंग THAN, ऑप्शन नंबर 1, तर ऑप्शन नंबर 1 हे ॲन्सर आहे दॅन। क्वेश्चन नंबर 37, व्हेन वी रीच हिज हाऊस ही डॅश डॅश आउट ऑलरेडी, तर ऑप्शन नंबर 4 हे ॲन्सर आहे हॅड गॉन, पूर्ण भूतकाळ, जेव्हा मी त्याच्या घरी पोचलो तो बाहेर गेलेला होता। मी एक व्हिडिओ अपलोड केलेली टेन्सची मराठी व्याकरणमधली, सेक्शनमध्ये प्लेलिस्टमध्ये सापडेल तुम्हाला, तर OAIE प्लस होता अशा प्रकारे वाक्य जर असेल तर ते पूर्ण भूतकाळाचं वाक्य असतं। त्या वाक्यानुसार, त्या रूलनुसार ऑप्शन नंबर 4 हे ॲन्सर आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 38, द गँग्स फ्लोज डॅश डॅश अ लार्ज पार्ट ऑफ इंडिया, ऑप्शन नंबर 2 हे ॲन्सर। द गँग्स फ्लो थ्रू अ लार्ज पार्ट ऑफ इंडिया। क्वेश्चन नंबर 39, फिल इन द ब्लँक्स, राम डॅश स्टेईंग हेअर फॉर द पार्ट 5 years, कालखंड आहे, ठीक आहे। फॉर आणि सिन्स ज्या वाक्यात असेल, लॉजिक आहे, फॉर आणि सिन्स ज्या वाक्यामध्ये असेल त्या वाक्यामध्ये ING असतं, बीन असतं, त्या लॉजिकवरून ऑप्शन नंबर 3 हे ॲन्सर। प्रश्न क्रमांक 40, फिल इन द ब्लँक्स, द सन शेड्स डॅश बीम्स ऑन रिच अँड पुअर अलाईक, सूर्य त्याचा तेज, त्याचा प्रकाश गरीब असो वा श्रीमंत सारखाच सोडतो, तर ऑप्शन नंबर 2 हे ॲन्सर आहे। त्यानंतर पुढचे 2-3 प्रश्न ज्यांनी ई स्टडी पॉईंट या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन इंग्लिश ग्रामरच्या सेक्शनमध्ये टेन्स नावाचं चॅप्टर प्रिपेअर केलं असेल त्यांना हे क्वेश्चन्स खूप सोपे जातील। तर स्टार्ट करतो, द सन रायझेस इन द ईस्ट, ठीक आहे। तर साध्या सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, ऑप्शन नंबर 1। वैश्विक सत्य, सूर्य पूर्वेला उगवतो शेवटी तो, तर साध्या वर्तमान काळाचं वाक्य, ऑप्शन नंबर 1 हे ॲन्सर। प्रश्न क्रमांक 42, टेन्स ओळखायचा आहे, द लाईट वेंट
आउट व्हाईल आय वॉज रीडिंग. तर व्हाईलच्या आधीचं वाक्य त्यांनी विचारलं आहे कोणत्या काळातलं आहे, व्हाईलच्या नंतरचं वाक्य म्हणजे हे दोन नंबरचं वॉज वेअर प्लस आय एन जी कंटिन्युअस पास्ट टेन्सचं वाक्य, ठीक आहे. पण आपल्याला हे वाक्य विचारलं आहे द लाईट वेंट, तर हे वाक्य आहे सिंपल पास्ट टेन्सचं ऑप्शन नंबर 4. फॉर्म्युलाच्या स्वरूपामध्ये सांगायचं झालं तर सब्जेक्ट प्लस क्रियापदाचे दुसरे रूप प्लस ऑब्जेक्ट. क्वेश्चन नंबर 43, फाइंड द टेन्स. ही विल बी शाल विल प्लस बी प्लस आय एन जी फॉर्म जर असला तर तो असतो फ्युचर कंटिन्युअस टेन्स, ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 44, आयडोमॅटिक एक्सप्रेशन आपल्याला ओळखायचे आहेत बाय लीप्स अँड बाउंड्स चा अर्थ काय होतो, तर व्हेरी फास्ट प्रोग्रेस खूप लवकर प्रगती होणे, व्हेरी फास्ट प्रोग्रेस मीन्स बाय लीप्स अँड बाउंड्स. क्वेश्चन नंबर 45, टू रीड बिटवीन लाईन्स याचा अर्थ काय, तर टू फॉलो हिडन मीनिंग विच इज नॉट ॲपरंट, ऑप्शन नंबर 2 हे आन्सर. क्वेश्चन नंबर 46, अ बोन ऑफ कंटेन्शनचा मीनिंग काय, तर ऑप्शन नंबर 3 सब्जेक्ट ऑफ डिस्प्यूट हा अर्थ आहे रट्टाच मारा आयडोमिक एक्सप्रेशनचा. प्रश्न क्रमांक 47, चेंज द व्हॉइस, याच्यासाठी एकदम सोपं लॉजिक सांगतो. तर स्टार्ट केलेलं हे जे सुरुवातीचं वाक्य आहे ते आहे ॲक्टिव्ह व्हॉइसचं, राईट, सगळ्यांनाच माहिती असेल. कर्ता प्लस क्रियापद प्लस कर्म फॉर्ममध्ये आहे. आपल्याला चेंज करायचं आहे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये, ठीक आहे. तर हा हिम जो आहे तो सुरुवातीला येईल, बरोबर. तर हिम सुरुवातीला येताना ही होईल. तर असं कोणतं वाक्य आहे ज्याच्यात हिमचं हीमध्ये रूपांतर झालेलं नाही स्टार्टिंगला, तर ऑप्शन नंबर 2 हे कट झालं आहे, बरोबर. त्यानंतर लाफची स्पेलिंग ईडी प्रत्यय लागला आहे म्हणजे भूतकाळी रूप आहे, बरोबर, राईट. तर आणि ऑप्शन नंबर 4 बघा ही अँड हीज फ्रेंड्स थोडं मिसमॅच होत आहे त्यामुळे हे ऑप्शन कट झालं. ऑप्शन कट मेथड ही थिअरी वापरतो आपण. त्यानंतर ऑप्शन नंबर 3 जर बघाल आय एन जी प्रत्यय आला आहे, तर आय एन जी प्रत्यय नसतं, आय एन जी प्रत्यय असलं म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये बीइंग वगैरेचं लागतं, म्हणजे एवढे ऑप्शन कट केल्यानंतर आपल्याला समजतं की ऑप्शन नंबर 1 हे आन्सर आहे. आणि बाय रूल जर विचार केला हिम सुरुवातीला आला ही, त्यानंतर ई डी प्रत्यय आहे व्हॉज लागला, त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप लाफ ॲट बाय ऑल हिज फ्रेंड्स, तर ऑप्शन नंबर 1 हे आन्सर. प्रश्न क्रमांक 48, या 48 प्रश्नाचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे हीट या क्रियापदामुळे. जर तुम्ही ही व्हिडिओ बघितली नसती तर मे बी तुमचेवाले 2 मार्क्स गेले असते जर हा क्वेश्चन या टाईपचा क्वेश्चन जर एक्झाममध्ये आला असता तर. पण तुमचे 2 मार्क आता सेव्ह करतो आहे मी. हीटचा व्हर्ब 1 आहे हीट, व्हर्ब 2 सुद्धा आहे हीट, व्हर्ब 3 सुद्धा आहे हीट, ओके. त्यानंतर द डॉग वॉज हीट बाय अ बॉय, कर्म जे ते सुरुवातीला येईल अ बॉय अ बॉय अ बॉय, ठीक आहे. त्यानंतर द डॉग जिथं आहे ते ऑप्शन कट झालं, ऑप्शन कट मेथड, ठीक आहे. त्यानंतर व्हॉज आहे सहकारी क्रियापद, ठीक आहे. म्हणजे हे सेंटेन्स भूतकाळातलं आहे, तर विल ज्या वाक्यात आहे ते कट झालं, ऑप्शन नंबर 2, राईट. त्यानंतर ऑप्शन नंबर 1 जर बघाल हीटेड क्रियापदाला ईडी प्रत्यय लागला, तर मी तुम्हाला क्रियापद बोलून दाखवले. काही मुलांचं कन्फ्युजन याच्यातच झालं असतं, ऑप्शन नंबर 1 बरोबर ऑप्शन नंबर 4, तर त्याच्यात 2 मार्क जाण्याचे चान्सेस खूप होते. त्यानुसार आपला ऑप्शन नंबर 4 आलेला आहे क्रियापदाचं दुसरे रूप अ बॉय हिट द डॉग, याचं रूपांतर डायरेक्ट याच्यात होतं आहे बघा. तर या पद्धतीने आपण हे सॉल्व केलं. त्यानंतर हिटेड ईडी प्रत्यय लागल्यामुळे ऑप्शन 1 कट झालं होतं. तर हे बघा हिटचं व्हर्ब 1, हिट 2, हिट 3, हिट, त्यानंतर टीच टॉट टॉट टेल टोल्ड टोल्ड, राईट. प्रश्न क्रमांक 49, फेमिनिन जेंडर ऑफ वर्ड फॉक्स,
तर विक्सेन हा क्वेश्चन तर तुमचा पूर्ण डोक्यातच गेला असेल, कारण खूपदा रिपीट झाला आहे. फॉक्स फॉक्स दिसलं म्हणजे विक्सन ऑप्शनमध्ये पाहिजे, विक्सेन तेच ॲन्सर असतं, ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 50, ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ सेंटेन्स. ठीक आहे, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, विशेषणाची व्याख्या तुम्हाला बोललो होतो. कर्त्याविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द, तर देअरविषयी कोण जास्त माहिती सांगतो, सफिशियंट, ऑप्शन नंबर 1 हे ॲन्सर. इतकं सोपं असतं. तर मित्रांनो, आशा करतो या व्हिडिओचा देखील तुम्हाला फायदा होईल व तुमचे काही मार्क्स वाढतील, व तुमच्या प्रतिक्रिया या व्हिडिओद्वारे कमेंटमध्ये जरूर सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.